नवं चैतन्य, नवे संकल्प, नव्या आशा घेऊन येणारा वर्षाचा पहिला दिवस. मीच का करू असं म्हणणारे बरेच, पण मी का करू नये असं म्हणत टिटवाळ्यात काही तरुण एकत्र आले आणि झाली एक नवी सुरुवात. सुखावणारं असं चित्र आता टिटवाळा स्टेशनवर पाहायला मिळत आहे. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसराचं हे बदललेलं आणि सुखावणारं चित्र. खरंतर टिटवाळा हे तिथल्या गणपती मंदिरामुळं जनतेचं श्रद्धास्थान होतं, पण रेल्वे स्टेशन परिसर असा अक्षरशः उकिरड झाला होता. पण हे चित्र बदलण्यासाठी टिटवाळ्यातलेच काही तरुण पुढे आले. टिटवाळ्यातल्या शिवमार्तंड ढोल ताशा पथकातल्या तरुणांनी स्वतःच्या खर्चानं स्टेशन परिसराचं सुशोभीकरण केलं. रंग विटलेल्या आणि पान घुटक्यांच्या पिचकाऱ्यांनी विद्रूप झालेल्या भिंतींना नवा साज चढवला. दररोजचे येतात हजारो भाविक दर्शनासाठी. याच्यामध्ये ही स्टेशनची दुरावस्था बघत होतो, अस्वच्छ बघत होतो. आम्हालाही थोडीफार खंत वाटत होती की हे स्टेशन इतकं अस्वच्छ कसं. याच्यामध्ये कोणीतरी पुढाकार घ्यावा, हे स्वच्छ स्टेशन करावं, सुशोभीकरण करावं. बाहेर आपण जसं बघतो तसं आपलं टिटवा स्टेशनही व्हावं. माझ्याकडे एक तरुण वर्ग खूप होता आणि आमच्याकडे तसं थोडंफार आमचं मानधन होतं, निधी होता. विचार केला की आम्हीच तरुण वर्गाने पुढे यावं आणि ही कल्पना म्हणजे पूर्ण करून दाखवावी, आणि आज आम्ही ती पूर्ण केली. या कलेच्या माध्यमातून सेव गर्ल चाइल्ड हे द पेंटिंग म्हणजे एक वॉल हे आम्ही दोघींनी केलं. आम्हाला एक माध्यम मिळालं, त्या माध्यमात थ्रू एक स्वच्छता अभियान पण आणि एक मेसेज सुद्धा सेव गर्ल चाइल्ड हा कसा देऊ शकतो. एक पेंटिंग, वॉल पेंटिंग करूनच आम्ही दोघी. भिंतीवरच्या या विविध चित्रांमधून पर्यावरणाचं महत्व, प्रदूषण नियंत्रण, पाण्याची बचत, सार्वजनिक स्वच्छता, स्त्री भ्रूण हत्या यासारख्या सामाजिक विषयांवरही संदेश देण्यात आले. शिवमार्तंड ढोल ताशा पथकातल्या तरुणांनी वर्षभर मेहनत करून ठिकठिकाणी वादन करून आपली कला सादर केली आणि मिळालेल्या मानधनातून टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचा खर्च केला. रेल्वे स्थानकाचं हे रूप पाहून स्थानिक नागरिकही सुखावले. याच्या आधी आम्हाला जे स्टेशन बघायला मिळतं गलिच्छ आणि एक विद्रूप स्वरूप या ठिकाणी दिसत होते, पण ह्या मुलांनी प्रयत्न करून आणि त्यांच्या स्वतःच्या मानधनातून त्यांनी हे बदल घडून आणलेलं आणि अशा प्रकारचा बदल या ठिकाणी हे जे तीर्थक्षेत्र आहे टिटवाळा गणपती मंदिर हे जागतिक पातळीवर त्याचं नाव घुमत असून देखील इथं गलिच्छ आपल्याला बघायला मिळत होतं चित्र. पण आताचं चित्र जे बदललं आहे एकदम स्वच्छ आणि सुंदर, आणि हे चित्र बघून आम्हाला खूप समाधान वाटतंय आणि या मुलांचं जितकं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अगदी लहान मुलांना सुद्धा चांगले ड्रॉइंग केलेले, लहान मुलांच्या साठी सुद्धा आणि मोठ्याने सुद्धा नीट वाचून अक्षरशः त्याची अंमलबजावणी करावी. इकडे दुसरीकडे कुठे स्टेशनवर कुठेही थुकू नका. आपले जे कचरा डबे आहेत तिथे थुका, काही तुमचे घाण कचरा वगैरे असेल तर त्या डब्यात टाका आणि टिटवाळा स्टेशन एकदम स्वच्छ ठेवा. या तरुणांनी केलेल्या उपक्रमाचं टिटवाळ्यात कौतुक होत आहे. थोडीशी इच्छाशक्ती आणि त्याला सगळ्यांची साथ मिळाली तर अगदी कमी खर्चातही सुंदरतेची निर्मिती होऊ शकते हेच या मुलांनी दाखवून दिलंय. विशाल वैद्य, झी मीडिया, टिटवाळा.